पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. परभणी येथील वारकरी व पोलिसांमधील वाद निकोपाला गेलाय. गंगाखेड येथील पोलीस निरीक्षकाने 10 वाजता कीर्तन बंद केल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल केलाय. परभणी येथे वारकरी व पोलिसांमधील वाद विकोपाला गेलाय. पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंगाखेड येथे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी रात्री 10 वाजता कीर्तन बंद केले. याच्या निषेधार्थ पोलीस निरीक्षक माचरे याच्या निलंबनासाठी वारकऱ्यांनी हा मोर्चा काढला. पोलिसांनी जमावबंदी लागू केली असतानाही विनापरवाना मोर्चा काढण्यात आला. शिवाय पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. यात खासदार संजय जाधव, रासप नेते रत्नाकर गुंटे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गोविंद यादव यांचाही समावेश आहे. गंगाखेड शहरातील इसाद रोड येथे रामेश्वर नगर येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा सोहळा या सोहळ्या दरम्यान पोलीस निरीक्षक सोहन माचरे व त्याच्या सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी खंडित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत 23 जानेवारीला अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीने करण्यात आला. या निषेधार्थ संत जनाबाई मंदिर ते गंगाखेड तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत पोलीस निरीक्षक याचा निषेध व धिक्कारच्या घोषणा दिल्या होत्या. या मोर्चा दरम्यान पोलिसांबद्दल चुकीचे सांगून जनतेत पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली असा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 300 पेक्षा अधिक मोर्चेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पॉकेमॉन गो, ब्लू व्हेल नंतर आता तरुण वर्गाला वेड लागलाय ते पबजी गेमचं. मात्र मुंबईतील 11 वर्षीय मुलाने पबजी गेममुळे हिंसेला प्रोत्साहन मिळतंय असा दावा करत हा गेम बंद करा अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारला लिहिले. ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून तरुण वर्गाला आता पबजी गेमचा वेड लागलाय. मात्र मुंबईतील आर्य विद्या मंदिर बांद्रा या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पबजी ऑनलाइन गेम बंद करा अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे प्लेयर्स अनोन बॅटल ग्राउंड अर्थात पबजी या ऑनलाइन खेळामुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असून हत्या, आक्रमकता, व्यसन या गोष्टी समोर येत आहेत. हा खेळ बंद केला नाही तर मी कायदेशीर प्रक्रिया करणार आहे असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. अहवालात लिहिलेल्या पत्राला अद्याप उत्तर मिळाले नसून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. वाढत्या आतंकवादी कारवायांवर पोलीस कसे तोंड देऊ शकतात याचे खरेखुरे प्रात्यक्षिक पिंपरी चिंचवड रेल्वे स्थानकात करण्यात आले. ही घटना पाहताच परिसरातील नागरिक भयभीत झाले. मात्र ही कवायत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला. पिंपरी चिंचवड येथे रेल्वे पोलिसांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. यामध्ये रेल्वे हायजॅक करणाऱ्या 2 आतंकवाद्यांना ठार करून 1 जिवंत आतंकवादी पकडण्यात आल्याचे मॉक ड्रिल करण्यात आले. यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही संपूर्ण दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच या प्रात्यक्षिकांमुळे नागरिकांमध्ये एक सुरक्षिततेचे वातावरण तयार झाले. एविक्सन टीम 6 कमांडो के साथ मिल करके मूवमेंट करके युवकों को कोच से बाहर लेते हुए बाहर आ रही है. नागरिकांनी देखील अशा कठीण प्रसंगी तत्पर राहायला हवे व आपल्या अवतीभोवती अनुचित प्रकार दिसल्या तत्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले. प्रतिनिधी शिवाजी काळे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. छापा टाकत 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. औरंगाबाद येथील
श्री बाबर कॉलनी एम्पेरियल लॉन समोर कच्चा तंबाखू पासून सुगंधी तंबाखू गुटखा बनवणाऱ्या अवैध कारखान्यावर धाड टाकत 8,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारखान्यावर ब्लॅक रत्न गॅस तंबाखू पॅकिंग केले जात असताना औरंगाबाद शहर पोलीस व अन्न औषध प्रशासन पथकाने ही कारवाई केली. याआधीही या परिसरात 14 लाखांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला होता. आम्हाला दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळं 16 वाजता बाबर कॉलनी इम्पेरियल हॉलच्या समोर एका बिल्डिंगमध्ये सुगंधी तंबाखू डुप्लिकेट तयार करण्याचा एक कारखानाच आहे. त्या ठिकाणी मशीन डुप्लिकेट बाबा ब्लॅक तंबाखूचा प्रोडक्शन होत आहे म्हणून मी स्वतः PI सावंत PSI अप्रोच व फूड अँड ड्रगचे जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही तिथं त्या बिल्डिंगवर रेड टाकली असता त्या ठिकाणी पॅकिंगची मशीन करणारे मिक्स करणारे सर्व साहित्य व डुप्लिकेट तयार केलेले तंबाखू बाबा ब्लॅक भोला छाप मिरेज तंबाखू ब्रँडचे बरेच डबे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. जवळजवळ 8,89,000 रुपयाचा माल आम्ही त्या ठिकाणी जप्त केलेला आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे जाणवले आहे. या प्रकरणी आरोपी इरशाद खान याला अटक केली असून सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेशाका डॉक्टर नागनाथ कोडे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. बदलापूर जवळील बारवी डॅम येथे फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी झालेत. मैत्रीच्या वाढदिवस बदलापूर येथील बारवी डॅम परिसरात साजरा करण्यासाठी 10 विद्यार्थी एर्टिका गाडीने जात असताना हा अपघात झालाय. भरधाव वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून या 2 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले. सर्व विद्यार्थी उल्हासनगर येथील SST महाविद्यालयातील विद्यार्थी असून या अपघातात नुपम तायडे व ऋतिका कदम यांचा मृत्यू झाला आहे तर इतर 5 जण जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारांकरता मुंबईला पाठवण्यात आले. या घटनेनंतर कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून कुटुंबियांवर शोककळा पसरली. प्रतिनिधी तन्मय सोमाणी सह आधार न्यूज मुंबई डेस्क. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या लोकपाल व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनाला नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह राळेगण सिद्धीतील ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिलाय. तसेच अण्णांना या वयातही लोकपाल व इतर विषयांवर आंदोलन करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव कोणते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. लोकपाल व लोकायुक्ताची अंमलबजावणी व्हावी शिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. अण्णांच्या उपोषणाचा हा 2रा दिवस असून या आंदोलनाला नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह राळेगण सिद्धी ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला. मात्र सरकार आपल्या शब्दावर कायम राहत नसल्याची टीका करत अण्णांनी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता लढाई लढावी संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे असे मेधा पाटकर यांनी सांगितले. आज या वयातही पुन्हा आंदोलन करतायत ही फार मोलाची गोष्ट आहे. अण्णा नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे लढवय्ये म्हणून राहिलेले आहेत आणि आमच्या सर्वांना प्रेरणादायी राहिलेले आहेत. त्यांना हे का करावं लागतं याचा विचार सरकारने केला पाहिजे. त्यांना लोकपालाचा जो आदर्श कायदा आणि त्याचा जो मसुदा होता तो मसुदा न आणता त्यावेळेच जे आंदोलन टोकाला पोहोचलं होतं त्यावेळेला. तरी आंदोलनादरम्यान रायगड सिद्धी गावात कडकडीत बंद पुकारून सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले. तसेच सरकारने मागण्या मान्य कराव्या यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला. नववीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने 4 वर्षापूर्वी घरातून पलायन केलेल्या ठाण्यातील अल्पवयीन मुलाला शोधण्यास ठाणे पोलिसांना यश आले. 2015 साली सुमेधने 9वीची परीक्षा दिली. या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आपल्या घरातून पळ काढला. सुमेधच्या वडिलांनी या संदर्भात वर्तमानपत्र पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. गेली 4 वर्ष
वर्षी ठाणे पोलीस विविध ठिकाणी सुमितचा शोध घेत होते. आई वडिलांकडे परत न जाता त्याने स्वतंत्रपणे अर्थांजन सुरू केले. अखेर एका बँकेत सुमितने खातं काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता या माहितीवरून पोलिसांनी सुमितला बँकेत बोलवून ताब्यात घेतले व पोलीस मुख्यालयात सुमितच्या आई वडिलांना बोलवून त्याला त्यांच्याकडे सुपूर्त केले. कोई पता चला कि खारघर रेलवे स्टेशन पे था तो वहाँ का CCTV निकाल के वक्त हमने वो हाईकोर्ट को सबमिट किया था और हाईकोर्ट ने हमारे जो तपास चल रहा था उसको अप्रिशिएट किया था कि पुलिस सही दिशा में इसका तपास कर रहे हैं. उसके बाद हमको पता चला कि लुई नगर में अभी वो रहता है और एक बैंक ने उसके अकाउंट निकाला है. तो हमने SBI के जहाँ पर उसने अकाउंट निकाला था वहाँ के मैनेजर को हमने एक इन्फॉर्मेशन दी कि ये मिसिंग था, हमको थोड़ा हेल्प कीजिए. तो उन्होंने हमको हेल्प किया. जब उसको बुला लिया तो हमने उसको ताबे में लिया. उसके बाद हमने उसके माँ बाप को दिखाया तो उनके पेरेंट्स ने उसको माना कि ये हमारा ही लड़का है. आज हमने उनको उनके पास उसको सपोर्ट किए हैं. डॉक्टर अंगद गुटे यांनी फायमोसिस या आजारावर MPRT मेथड विकसित केली आहे. यामुळे या विकारातील मुलांना याचा लाभ मिळत असून कुठलीही शस्त्रक्रिया न करता मुले निरोगी होण्यास मदत होते. फायमोसिस हा आजार शस्त्रक्रियेशिवाय पूर्ण बरा केला जात नाही, मात्र असे असतानाही यावर शस्त्रक्रियेशिवाय उपाय डॉक्टर अंगद यांनी शोधलाय. प्रामुख्याने हा आजार लहान मुलांमध्ये जास्त आढळून येत असून हा आजार शस्त्रक्रियेशिवाय बरा होत नाही. या आजारात होणाऱ्या वेदना असह्य असतात. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे आणि पेशंटला त्याला कितपत त्याला किती वेळानंतर त्याला रिलीफ मिळते त्याबद्दल जर आपण काही सांगाल. डॉक्टर गुटेज MPRT नावाची जी पद्धत आपण विकसित केलेली आहे याच्यामध्ये 27 प्रकारचे औषधी द्रव्य वापरले जातात. त्यामध्ये आपण 26 जडीबुटी आणि एक क्षार द्रव्य वापरलं जातं. अशा पद्धतीनं जे औषध आपण तयार करतो ते आपण पहिलं त्या लघवीच्या जागेवर लहान बाळाच्या लावतो. एक 15-20 मिनिटं आपण थोडंसं थांबतो त्याला. जेव्हा ते पूर्ण औषध शोषलं जातं तेव्हा आतमधले जे ॲडिजन्स असतात फायब्रस टिश्यूज असतात ते हळूहळू रिलीज व्हायला लागतात. त्याच्यानंतर आपण परत पेशंटला आपल्या टेबलवर घेतो आणि पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये पेशंटला सुट्टी करून देतो. आपल्याकडे आपण ॲडमिट करत नाही ह्या पेशंट्समध्ये. आणि डॉक्टर गुटेज MPRT नावाची मेथड म्हणजे MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. ह्या मेथडमध्ये कुठेही इंजेक्शनचा वापर केला जात नाही, कुठली भूल दिली जात नाही, कुठलीही त्वचेची कापाकापी केली जात नाही, कुठल्याही कैचांचा ब्लेडचा वापर केला जात नाही. या पद्धतीत आपण नैसर्गिकरित्या निसर्गानं ज्या पद्धतीनं आपल्याला दिलेलं आहे त्या नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धतीनंच ह्या पेशंटला याच्यातून आपण उपशय देऊ शकतो किंवा त्याचा उपचार आपण छानपैकी करू शकतो कुठलीही शून्य रिस्क न घेता. मात्र अद्यापही देशाशिवाय परदेशातही या आजारावर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही. फार्मोसिस या आजारावर डॉक्टर गुटे यांनी MPRT मेथड स्वयं विकसित केले. या मेथडमध्ये त्यांनी गेल्या 10 वर्षापासून ग्रामीण भागात रुग्णांसाठी काम केले. तसेच आतापर्यंत त्यांनी 1400 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले. यश विनोद कदम माझा भाचा आहे, त्याला खूप लघवीचा त्रास होता. तर मग सरांना आम्ही दाखवलं तर मग ते बोलले की त्याचं ऑपरेशन करायला. बरेच डॉक्टरांना दाखवलं पण त्यांनी पण सांगितलं की टाक्याचं करायला लागेल म्हणून. मग हे बोलले की बिना रक्त न हे काही विजा होताना आम्ही व्यवस्थित ऑपरेशन करू म्हणून. गुरुवारी दुपारी 4 वाजता त्याचं ऑपरेशन केलं. 5 मिनिटांनी तो व्यवस्थित खेळायला लागला. आता व्यवस्थित आहे, खेळतो वगैरे, लघवी वगैरे त्याची व्यवस्थित चालू. भिवंडी सत्र न्यायालयात अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय. शिक्षेची न्यायालयात सुनावणी सुरू असताना चोरीच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीने न्यायाधीशांना शिक्षा कमी करण्याची विनंती करूनही शिक्षा कमी न केल्याच्या रागातून आरोपीने आपल्या पायातील चपला न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केलेला हा आरोपी मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या संदर्भात त्याला न्यायालयात हजर केले असता तुला गुन्हा कबूल असेल तर दंड व 6 महिन्याची शिक्षा भोगावी लागेल असे न्यायाधीशांनी सांगितले. यावर मी आधीच 6 महिने शिक्षा भोगली असून ती कमी करून मला सोडून द्यावे अशी विनंती आरोपी अशरफ अन्सारी यांनी केली. मात्र असे होऊ शकत नाही, आणखी 6 महिने शिक्षा भोगावीच लागेल असे न्यायाधीशांनी सांगताच आरोपीला राग अनावर झाला व त्याने रागातच पायातील 2 चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. पण या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जन्माला त्या माता पित्याला देवाचा दर्जा दिला जातो. मात्र सांगली येथे एक लांछनास्पद घटना घडली. एका 75 वर्ष वृद्ध आईला पोटच्याच मुलांनी बेघर करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी या वाक्याला कलयुगात बट्टा लागण्यासारखी गोष्ट घडली. सांगलीतील अयोध्या नगर येथे शांताबाई खोत या माऊलीला पोटच्या मुलांनीच वाऱ्यावर सोडल्याची घटना उघडकीस आली. 7 मुलांची आई असणारी माऊली पोटच्या मुलांच्याच निष्ठुरपणाला बळी पडली. गेल्या 6 महिन्यांपासून अर्धांगवायू या आजाराने ग्रासलेल्या आईला कोण सांभाळणार याच्यावरून मुलांमध्ये वाद सुरू होता. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की आपल्या जीवापेक्षा आपल्या मुलांना जास्त जपणाऱ्या या माऊलीला गेल्या 3 दिवसांपासून मुलांनी घराबाहेर काढले व घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले. कडाक्याच्या थंडीत वयाची 75 गाठलेली ही आई मुले परत येतील व आपल्याला घरात घेतील या भाबड्या आशेने त्यांची वाट बघत आहे. तुम्हाला हे पॅरालिसिस झालंय का? पॅरालिसिस या अर्धांगवायूचा झटका आलाय का? कधी झालंय? दवाखान्यात नेलं तर बरा. पुण्याचं काही पुण्याच्या पलीकडे. तुम्हाला मुलं किती? मुलं किती? पोरी किती? पोरं किती? लग्न पोरं आहेत ना. 3 आहेत 4 आहेत. 3 4 मुली 4 नव्हे 3 पोरं आहेत. 3 पोरं 4 पोरे आहेत. 4 पोरे. बर, तुम्हाला कोणच सांभाळत नाही? सोडून दिले. बर, काय सांभाळत नसते लोक? तर मला काय माहित. बर, त्रास होतो. त्यांना त्रास होतोय? कशाच त्रास होतोय? मी राहत्यावरून. मग कुणालाच नकोय तुम्ही? होय, आधी सगळ्यांना पाहिजे होते. पाहिजे होती डॉक्टरची ते काम. पैसा होता जवळ. आता काम करायचं काय करायचं? आता काम करत होता म्हणून पाहिजे होती. आणि पैसा होता ना तुमच्याकडे खूप. मात्र मुले परत येण्यास तयार नाही. दरम्यान मुलांनी 20 एकर जमीन विकून खाल्ली व आता मला कुणीही सांभाळत नाही असे सांगताना या माऊलीचे अश्रू अनावर झाले. अखेर शेजारच्या नागरिकांनी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांना माहिती मिळताच त्यांनी या माऊलीला सावली बेघर निवारण केंद्रात दाखल केले आहे. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.